पनवेल महापालिका हद्दीतील कळंबोली येथे सिडकोने 20 वर्षांपूर्वी उभारलेल्या KL1 व KL2 वसाहतीतील सुमारे 3,000 बैठ्या घरांची अतिशय दुरावस्था झालेली असून त्यातील अनेक घरे धोकादायक असल्याचे निदर्शनास आले आहे. तसेच या वसाहतीमधील मरण निस्सारण वाहिन्या व जलवाहिन्या गेल्या 20 वर्षांपासून बदलल्या नसल्यामुळे घाणीचे साम्राज्य निर्माण होऊन शॉर्ट सर्किटमुळे आगी लागण्याच्या घटनाही घडल्या आहेत. ही बाब आमदार प्रशांत ठाकूर यांनी तारांकित प्रश्न दाखल करून शासनाच्या निदर्शनास आणली. कळंबोलीतील धोकादायक इमारतींच्या पुनर्बांधणीबाबत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे असा तारांकित प्रश्न आमदार प्रशांत ठाकूर यांनी विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात दाखल केला होता. या प्रश्नावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या लेखी उत्तरात म्हटले की अल्प उत्पन्न गटासाठी KL2, 4, 5, 6 अशा विविध आकारमानाच्या सदनिका सिडकोने बांधल्या आहेत. या सदनिकांचे जून 2013 तज्ञांमार्फत स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आलेले होते. त्यातील 97 सदनिका धोकादायक असल्याने संबंधित रहिवाशांना सदनिका रिकामा करण्याबाबत सिडकोने सूचना दिलेल्या आहेत. तसेच KL2 मधील काही सदनिकांचे तज्ञांमार्फत स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आले असून दुरुस्ती करण्याचे सुचवण्यात आले. मानवतेच्या दृष्टीने सिडको महामंडळाने 97 घरमालकांना महामंडळाच्या उल्वे नोड मधील गृहनिर्माण योजनेमध्ये तात्पुरते राहण्यासाठी सदनिका देऊ केल्या असल्याचे लेखी उत्तरात म्हटले आहे.